करतोय. तर सनीलनं कमाई केली तब्बल 3500 रुपयाची. दोन फटक्याने त्याला हिरो बनून दिलं आणि एक नवा हिरो पाहायला मिळाला. तर याच दरम्यान लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला या स्पर्धेला सहकार्य केलं अप्रतिम टेलिकास्ट साईप्रीत लाईव्हच्या सीईओ संदेश असतील, त्यानंतर चंदू असतील, सर्व त्यांचे सहकारी वर्ग यांना मी सुद्धा विनंती करेन आपण यावं, आपल्याला सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येईल. मी भूपेंद्र शेत पाटील साहेबांना विनंती करेन लाईव्ह टेलिकास्टचा आपण त्यांना सन्मानित करायचं. तर साईप्रीतच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या, उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये त्याने केली. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा संपल्यानंतर सुद्धा आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून त्यांची लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळेल. तर मी विनंती करेन सन्मानित राजेश माळीसाहेब केवाळे यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करणार आहोत. केवाळे संघाचे बिग सपोर्टर, मेगा फायनलमध्ये खूप चांगला प्रयत्न केला केवाळे संघानं, मात्र सनीलचा तडाखा पाहायला मिळाला आणि विगर संघ चॅम्पियन ठरला. तर सर्व मान्यवरांचे आभार. तर आमचे मुख्य आयोजक रोशनशीर पाटील आपण यायचं, ॲडव्होकेट अरुण पाटील साहेब आपण यावं, संतोष पाटील साहेब आपल्याला वारंवार आमंत्रण देतात, धनंजय शेठ पाटील आपण सुद्धा या स्टेजवर. तर आम्हाला या स्पर्धेसाठी डीजे ऑपरेटरची शानदार सेवा देणाऱ्या त्यांचे सहकारी यांना सुद्धा मी विनंती करेन. तर भूपेंद्र शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं डीजे ऑपरेटरना सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर समालोचनाचे आम्हाला सहकार्य केलं ते आमचे युवा समालोचक, दोन्ही यंग टॅलेंट पाहायला मिळालं ते विष्णू गडकरी आंबिवली आणि मनोहर पाटील माझे आपण सुद्धा यायचं, प्रवीण गायकर वाकडी रॉकिंग समालोचक आपण सुद्धा या, आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान दिलं. तर गुणिलेकरांचे आमची अप्रतिम यंग टॅलेंट मनीष पाटील आपण सुद्धा या स्कोरिंगची सहकार्य या स्पर्धेसाठी. तर मनोहर पाटील माझे विष्णू गडकरी यांना सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं. फायनलच्या सामन्यामध्ये स्कोरिंग केली ते आमचे ग्रेट खली रायगडचे बेस्ट स्कोर आला कांचनबाई पालकर यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतो. ज्यांचं इथे आगमन झालं ते आमचे मराठीच्या अप्रतिम समालोचक रोशन पाटील शिरवले आपण सुद्धा यावं, आपल्याला सुद्धा सन्मानित करण्यात येईल. अप्रतिम स्कोरिंग केली त्या मनीष पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या. आमदार चषकामध्ये सुद्धा आम्ही त्यांना 5 दिवस स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहिलं आणि यंग टॅलेंट 6वा दिवस अप्रतिम स्कोरिंग त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पडली त्या कॉपरेशनल अंपायर संडी पालकर आपण सुद्धा यावं आणि मुख्य पाहिली ज्यांची खूप मेहनत या स्पर्धेसाठी त्या जोमा पाटील साहेब माजी क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट पंच जोमा पाटील साहेब आपण सुद्धा यावं, जोमा पाटील साहेब यांना सन्मानित करण्यात येईल. विजयशेठ ठाकूर साहेब दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ली स्पर्धेचे लाडके यशस्वी आयोजक यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतो. आणि तत्पूर्वी जोमा पाटील साहेब यांनी सुद्धा पंचांची कामगिरी केली, त्यांना सुद्धा भूपेंद्र शेठ पाटील आमचे आधारस्तंभ यांच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे. तर लगेचच वळणार आहोत मुख्य पारितोषिक समारंभाकडे. तर विजयशेठ ठाकूर अप्रतिम पंचांची भूमिका विजयशेठ ठाकूर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. संडी पालकर आपण सुद्धा यावं. तर फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय काशीनाथ ठाकूर साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. ज्याने 2 चेंडूवर सामन्याचं चित्र मलटवलं तो सनील फडके ठरतोय. 9 चेंडूमध्ये 24 धावा आणि पराभूत केलं केवाळे संघाला आपल्या फलंदाजीवर. संडी पालकर केवाळे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येईल. तर ज्याप्रमाणे म्युन्सिपाल्टीच्या मैदानावर उस्माननं जो 2 चेंडूमध्ये 12 धावा ठोकला होता आणि विगरच्या या सनीलनं सुद्धा तोच कारनामा केला. संडी पालकर व्हायब्रेशनल अंपायर इन टेनिस क्रिकेट ज्यानं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भूपेंद्र शेठ पाटील साहेब तर व्हायब्रेशन स्टाईल आपण त्यांची अनोखी अदा. तर संतोष पाटील आणि त्यांचं फ्रेंड सर्कल मयूर कडू जुई आपण सुद्धा यावं स्टेजवर.
स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन. उत्कृष्ट गोलंदाज देण्यासाठी मी व्यासपीठावर असलेले पाहुणे विनंती करेन. अरुण मात्रे साहेब आणि विकास तलेकर साहेब, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. काही दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस सुद्धा होता आणि वाढदिवसाचा जल्लोष सुद्धा आम्ही पाहिला. तर विकास तलेकर साहेब आणि अरुण मात्रे साहेब विजयशेठ ठाकूर यांच्या अतिशय जवळचे, यांना सुद्धा यांच्या शुभ हस्ते. उत्कृष्ट गोलंदाज जो रेस मध्ये होता, अष्टपैलू कामगिरी, पारितोषिक जातोय विगर संघाच्या बाजूने आणि खेळाडू आहे उत्कृष्ट गोलंदाज, ब्रँडेड शूज आणि गोलंदाज ठरतोय बेस्ट बॉलर सनील फडके. चार षटक आणि सात विकेट, उल्लेखनीय कामगिरी सनीलशी. आम्ही संपर्क जरूर साधू. सनील, तुला माईकवर बोलायचं वेळ येईल तेव्हा. ब्रँडेड शूज आणि बेस्ट बॉलरचा किताब पटकवला समोर केवाले सारखा बलाढ्य संघाला पराभूत केलं आणि यंग टॅलेंट पाहायला मिळाला. तर विकास तलेकर साहेब, अरुण माते यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी मी व्यासपीठावर असलेले पाहुणे भगवानजी गायकवाड साहेब आणि राजेशजी माळी साहेब यांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज ठरतोय, पारितोषिक जातोय केवाले संघाच्या बाजूनं आणि खेळाडू ठरतोय वन ऑफ द ग्रेट हिरो, डेंजर मॅन संजय माळी, बेस्ट बॅट्समन. 27 चेंडूमध्ये 63 धावा, अष्टपैलू कामगिरी, विकेट सुद्धा मिळवली संजय माळीला. येथे उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये. शेवटच्या 2 चेंडू बाहेर सनीची भेदकता इथे सर्वांना पाहायला मिळाली. बेस्ट ऑफ लक संजय माळी. निश्चितच क्रिकेट मंडळा ज्यामध्ये हार आणि जीत ही ठरलेली असतं. पुढच्या मॅटचलीसाठी तुम्हाला तुमच्या सर्व सहकाऱ्यांना पाहुण्यांकडून शुभेच्छा. तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 12,500 आणि ट्रॉफीज मी विनंती करेन. जयेंद्र पाटील साहेब बिग सपोर्टर, क्रिकेटचे चाहते. त्यानंतर सुनील दादा पाटील साहेब यांना सुद्धा विनंती करेन आणि अंकुशी पाटील साहेब आमदार ट्रॉफीचे यशस्वी आयोजक यांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय केवाळे संघनायक आणि खेळाडू यायचंय आपण. 12,500 आणि मानकरी ठरलेला. तर सन्माननीय जयेंद्र पाटील साहेब, सुनील दादा पाटील साहेब आणि अंकुशी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. तर निश्चित केवाळे संघ चांगला क्रिकेट पाहायला मिळाला, मात्र शेवटचा चेंडू रंग बदलणारा क्रिकेट आणि ते चित्र इथे पाहायला मिळालं चांगला योगदानासाठी. एकदा जोरदार टाळ्या केवाळे संघासाठी. फायनल मध्ये सुद्धा जाऊन त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. तर त्यानंतर निश्चित ज्यांचा आवाज आपण ऐकला आजच्या दिवसभरामध्ये, आमच्या श्री गणेश मोबाईल शॉपचे ओनर आणि आमचे खास मित्र, त्यांनी समालोचनेमध्ये आम्हाला खूप साऱ्या संध्या दिल्या. ते आमचे भाई सागरभाई मांडवकर यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. आदरणीय भूपेंद्र शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सागरभाईला सुद्धा आपण सन्मानित करायचं. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा होतं आणि त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट सुद्धा दिली. त्यांचा आवाज सुद्धा आपण ऐकला, जोरदार टाळ्या सागरभाईसाठी. त्यांचं सुद्धा सरसे स्वागत आहे. संतोषदादा पाटील यांच्याकडून त्यांना सुद्धा खूप सारे शुभेच्छा असतील आणि पुढच्या बक्षिसाकडे जाऊया सागर मानोकर यांच्याकडे. तर सर्वांना ज्याची उत्सुकता लागली ते मालिकावीर आणि पारितोषिक देण्यासाठी मी व्यासपीठावर असलेल्या सन्मान्य पाहुणे सत्यवानजी धरणेकर साहेबांना विनंती करेन. त्यानंतर मी विनंती करेन विजयशेठ ठाकूर, दस्ती स्पोर्ट्सचे सर्वे सर्व यांना विनंती करेन. तर मालिकावीर पारितोषिक जातोय, ब्रँडेड बॅट हे संस्कार स्पोर्ट्स कडून सुपूर्त केलेले ट्रॉफीज आणि बॅट्स आणि खेळाडू ठरतोय केवाळे संघ.
विगर संघ आणि मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक जातोय विगर संघाचा सनील फडके. 22 चेंडू 53 धावा 7 विकेट 84 पॉइंट टोटल स्कोर आणि त्याला कॅश प्राईज सुद्धा मी मान्यवरांना विनंती करेन 3,500 रुपयाचं कॅश प्राईज. बॅट द्यायची नाही प्रश्न आम्ही विचारणार. सनील किती दोन बॉल किती होत्या? दोन चेंडू 10 धावेची गरज होती. गणेश पारवे सारखा प्रोफेशनल खेळाडू होता, तुझ्या मनामध्ये कोणतं प्लॅनिंग होतं तेव्हा आणि तू कसं ठरवलं होतं आपल्याला कसं खेळायचंय? मला काही मी डायरेक्ट खेळते, मी डायरेक्ट मारतो, मारामारीच मला पटते. जोरदार टाळ्या सनीलसाठी. तर रोख रक्कम 25,000 रुपयाचा मानकरी ठरला तो विगर संघ यायचंय. मी आणि सर्व मान्यवरांना विनंती करेन. सत्यवान दंडेकर साहेब, जयेंद्र पाटील साहेब, अंकुश पाटील साहेब, अनंत पाटील साहेब, विजय शेठ ठाकूर, अरुण म्हात्रे, विकास तळेकर, सर्व मान्यवरांना विनंती करेन. संपूर्ण बच्च कंपनी इथे आले. अक्षय आपण सुद्धा यायचंय. लाइव टेलिकास्ट चॅम्पियन ठरला तो विगर संघ. चांगलं योगदान आणि चॅम्पियन ठरलाय. त्यांना विनंती निश्चित डीजे मास्टरना विनंती करेन. यानंतर आपण त्यांना वेळ देणार आहोत काही क्षण, मात्र तत्पूर्वी त्यांना इथे सन्मानित केले. रोख रक्कम 25,000 रुपये हनुमान गेट संघ आकुर्ले मालेवाडी यांच्यातर्फे कौशल स्मृती चषक 2019 वर नाव कोरलं. अक्षयशी आम्ही संपर्क साधू. अक्षय, सुनीलजी पाटील साहेब संघामध्ये नव्हते आणि तू सर्व यंग जनरेशन घेऊन खेळलास आणि केवाळे संघाला सर्व पाहुण्यांचा आपण अमूल्य वेळ दिला. सर्व अतिथी मान्यवरांचा आभार. जयेंद्र पाटील साहेब, सत्यवान दर्नेवकर साहेब, संपूर्ण मंडळी यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. अक्षय, काय म्हणशील आज दैदिप्यमान विजयाबद्दल? निश्चितच आज आमचे बरेचसे प्लेयर नव्हते, आम्ही अंडर 90 प्लेयर घेऊन खेळत होतो आणि दोन प्लेयर सोडून सर्व अंडर 90 प्लेयर होते आणि यंग टॅलेंट त्यांनी दाखवलेलं आहे आज खेळामध्ये. निश्चित या विजयाचे श्रेय कुणाला देशील? फलंदाज, गोलंदाज का सर्वांना? निश्चितच फलंदाजाला देईन मी, सनील फडके. आणि सुरेख खेळ केला सर्वांनी आणि पूर्ण टीमला माझ्याकडून आधे आधे शुभेच्छा. थँक्यू. बेस्ट ऑफ लक अक्षय. आणि जल्लोष साजरा करण्यासाठी डीजे ऑपरेटरना संधी देऊया.